हॅलो गाईज, फूड लवर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे काजू कतली आणि त्यासाठी मी एक कप काजू घेतलेले आहेत, अर्धा कप साखर, 1/3 कप पाणी आणि 1/4 कप मिल्क पावडर घेतलेली आहेत. काजू मी बारीक वाटून घेणार आहे. साखर आणि पाणी हे आपण याचं छान एकतारी पाक बनवून घ्यायचं आहे आणि मिल्क पावडर आपण जेव्हा काजूची पूड टाकणार आहोत तेव्हाच टाकायची आहे. तर सगळ्यात आधी मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, शक्यतो नॉनस्टिक पॅन घ्या. त्याच्यामध्ये साखर आणि पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण याचा पाक बनवणार आहोत. तर पाक तयार होतो आहे तोपर्यंत काजू वाटून घ्यायचे आहेत. चालू बंद करून व्यवस्थित आपण अशी पूड बनवून घ्यायची आहे. थोडीशी ठोसर राहिली तरी चालेल, एकदमच फाईन फेस पाहिजे असं काही नाही. तर तुम्ही बघू शकताय, बघा थोडीशी अशी रवाळ अशी आपली पूड तयार झालेली आहे. त्यानंतर आपला पाक इकडे रेडी होतो आहे. तर थोडीशी साखर त्याच्यामध्ये दिसते, अजून पूर्णपणे साखर मेल्ट झालेली नाही आहे. छानपैकी असा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता, 2 तारी पाक नको आहे आपल्याला, त्याच्याने मिठाई कडक होते. तर 1 तारी पाक बनवून घ्यायचा आहे. आणि आता गॅस बंद केलेला आहे मी पाक तयार झाल्यानंतर, आणि त्यामध्ये मी काजूची पूड टाकली आहे आणि मिल्क पावडर टाकलेली आहे. आपण आधी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, त्यातले जे गोळे गोळे आहेत ते फोडून घेणार आहोत. काहीही प्रॉब्लेम होत नाही, आरामात फुटतात गोळे. तर गोळे व्यवस्थित फोडून घ्यायचे आहे, व्यवस्थित मिक्स करून मग आपण गॅस पेटवणार आहोत. गॅस आपल्याला एकदम लो फ्लेमवरच हे बॅटर रेडी करायचं आहे काजू कतलीचं. तर तुम्ही बघू शकता, असं गोळे फोडत फोडत मी आपलं बॅटर छानपैकी हलवून घेतलं आहे आणि त्याला एक छानपैकी अशी शाईन आलेली आहे. टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे. तर आपल्याला हे खूप जास्त ओवर कुक करायचं नाही आहे, एकदम 5 मिनटाच्या आतच हे तयार होतं. तर जोपर्यंत आपलं बॅटर पॅनला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी कसं हलवून हलवून ते व्यवस्थित शिजवून घेत आहे. तर आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे, कारण ते पॅनला चिकटत नाही आहे. तुम्ही बघू शकता पॅन सोडायला लागलेलं आहे आता आपलं बॅटर. तर ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एकदम थोडंसं तूप घेतलेलं आहे मी, गावठी तूप कागदाला लावण्यासाठी प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याला आपण व्यवस्थित गावठी तूप लावून घेतलेलं आहे. एकदम थोडंसं लावायचं आहे बॅटरमध्ये. आपण अजिबात एक थेंबही गावठी तूप किंवा काहीही घातलेलं नाही आहे. त्यानंतर त्या कागदावर आपण हे काढून घ्यायचं आहे बॅटर. बॅटर आपलं छान रेडी झालेलं आहे, याची एक दुसरी ओळख म्हणजे थोडंसं हातात बॅटर घ्यायचं आहे आणि असा बॉल बनवून बघायचा आहे. तर तो बॉल आपल्या हाताला चिकटत नाही आहे, व्यवस्थित तयार होतो आहे बॉल. तर याचा अर्थ असा की आपलं बॅटर छानपैकी रेडी झालेलं आहे. त्यानंतर ही स्टेप आपल्याला करायची आहे. गरम आहे बॅटर, तर आपल्याला पिशवीतच व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. ते जसं आपण गव्हाचं पीठ छानपैकी मळून घेतो तसं हे पण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. याच्यामुळे बॅटर व्यवस्थित मिक्स पण होतं आणि त्याला एक छान शाईन पण येते आपल्या मिठाईला. तर अशा प्रकारे मी सगळं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला ते एक शेप द्यायचा आहे काजू कतलीचा. तर त्यासाठी आपण ते व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे. आधी प्लास्टिकची पिशवी ठेवूनच लाटायचं आहे आणि त्यानंतर मग प्लास्टिकची पिशवी थोडीशी ओपन करून तुम्ही लाटू शकता. तर हे बघा, मी छानपैकी हे मळून घेतलेलं आहे आणि हाताने व्यवस्थित मी प्रेस करत आहे. एकसारखं आपल्याला लाटायचं आहे, म्हणजे कुठे पातळ कुठे जाड असं नको आहे आपल्याला. तर थोडंसं इकडे तिकडे झालं तरी काय हरकत नाही, पण तरी पण एकसारखं लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही बघू शकता आधी मी पिशवी ठेवून लाटलं आणि मग ते पिशवीचे मार्क्स येऊ नयेत म्हणून मी पिशवी काढून पुन्हा एकदा त्याच्यावर लाटणं फिरवलेलं आहे आणि आपलं बॅटर एकदम मस्त प्लेन असं लाटलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे.
आणि त्यानंतर मग आपण ते काजू कतलीचे जे शेप असतात डायमंड, त्या शेपमध्ये आपण हे कापून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी मी कडा कापून टाकलेली आहे आणि त्यानंतर मग मी स्ट्रेट लाईन्स मारणार आहे आणि त्यानंतर मग डायमंड शेप देण्यासाठी आपण तिरक्या लाईन्स मारायच्या आहेत. तर इथे थोडीशी गडबड झाली की थोडंसं मध्ये चाकू लागला, तर इट्स ओके, असं काही झालं तरी हरकत नाही, कारण आपण जेव्हा उरलेलं जे कडा वगैरे काढून टाकणार आहोत ते पुन्हा आपण त्याचा गोळा बनवून पुन्हा त्याची काजू कतली बनवणार आहोत. तर असं जर काही तुमच्याकडनं झालं तर तो पीस तुम्ही काढून टाकू शकता आणि त्यानंतर आपण पुन्हा बनवणार आहोत तर तेव्हा पुन्हा तुम्ही छान काजू कतली बनवू शकता. तर कट करताना पण तुम्हाला दिसत असेल की आपली काजू कतली एकदम मस्त सॉफ्ट झालेली आहे, अजिबात कडक झालेली नाही आहे, कट करताना तुम्हाला दिसत असेल. तर हे बघा, अशा पद्धतीने मी डायमंड शेपमध्ये काजू कतलीचे कट्स करून घेतलेले आहेत आणि ते जे व्यवस्थित झालेले कट्स आहेत ते मी वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि जे उरलेलं तुकडे तुकडे आहेत ते मी पुन्हा त्याचा गोळा करून घेतलेला आहे आणि पुन्हा मी ते व्यवस्थित लाटून घेतलेलं आहे आणि त्याचे पण मी काजू कतली बनवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने मी काजू कतली ठेवून घेतलेली आहे प्लेटमध्ये, साईडने पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त झालेली आहे आपली काजू कतली. आणि मी तुम्हाला इथे तोडून दाखवणार आहे, हे बघा एकदम सॉफ्ट अशी वाकते ती, म्हणजे एकदम तुम्ही याचा पेढासुद्धा बनवू शकता, इतकी सॉफ्ट झालेली आहे काजू कतली. आणि मी ती सर्व्ह केलेली आहे, तर एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.